दिलीच बातमी आहे विनेश फोगाट याच्या संदर्भात. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला धक्का बसलेला आहे. विनेश फोगाट आता खेळू शकणार नाहीये. अंतिम सामन्यामध्ये ती अपात्र ठरलेली आहे. 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी ती अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे. मात्र याचे पडसाद लोकसभेमध्ये देखील उमटले आहेत. लोकसभेमध्ये विरोधकांनी गोंधळ सुरू केला आहे. क्रीडा मंत्री 3 वाजता लोकसभेमध्ये या संदर्भात उत्तर देणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हा मोठा धक्का बसलेला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट जिने 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या सुवर्ण पदकाच्या सामन्यामध्ये स्थान मिळवलं होतं, तिला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यामधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. विनेश आज USA कुस्तीपटू विरोधात तिचा सुवर्ण पदक सामना खेळणार होती, परंतु आता ती या संपूर्ण सामन्यामधून बाहेर पडलेली आहे, ज्यामध्ये तिला रौप्य पदक देखील मिळणार नाहीये. आणि याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटलेले पाहायला मिळत आहेत. लोकसभेमध्ये देखील गदारोळ झालेला आहे. तर क्रीडा मंत्री हे या संदर्भातली अधिक माहिती देणार आहेत. विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र झालेली आहे. 50 किलो वजन गटात विनेशचं 100 ग्रॅम वजन जास्त भरलं आणि त्यामुळे ती अपात्र ठरली आहे. वजन कमी करण्यासाठी रात्रभर प्रयत्न करण्यात येत होते, मात्र ते शक्य झालेलं नाही आणि विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेली आहे. ऑलिम्पिकमधून ती अपात्र झालेली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हा भारताला मोठा धक्का लागलेला आहे. 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी ती अपात्र ठरलेली आहे. विनेश फोगाट आता ऑलिम्पिकमधून अपात्र झाल्यामुळे लोकसभेमध्ये विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. क्रीडामंत्री 3 वाजता या संदर्भातलं उत्तर लोकसभेमध्ये देणार आहेत. अंतिम सामन्यामधून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. USA कुस्तीपटू विरोधात ती आजचा सुवर्ण पदक सामना खेळणार होती आणि संपूर्ण भारताच्या आशा लागून राहिल्या होत्या. कालपासून तिचे कुस्तीपटू कुस्तीचे सामने पाहता विनेश फोगाट ह्या वर्षाची सुवर्णपदकाची मानकरी ठरणार असं वाटत होतं. संपूर्ण भारताला त्या संदर्भातल्या आशा लागून राहिल्या होत्या, मात्र केवळ वजन वाढल्यामुळे त्यांना कृपया बोलू द्या कृप आणि आपण आपली जागा जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, वायनाडमध्ये खूप मोठी दुर्घटना घडली आहे आणि मला अतिशय धक्का बसलाय की अजून त्यांना या. तर आता विनेश फोगाट ही ऑलिम्पिक मधून अपात्र ठरलेली आहे. तर या संदर्भात क्रीडापटू स्वाती घोसाळकर या आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत. आणि स्वाती घोसाळकर, तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. खरं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये भारताला हा खरं तर खूप मोठा धक्का आपण म्हणू शकतो. कालपासून आपण तिचे सामने बघतोय आणि सुवर्णपदकाची आशा तिने दाखवली होती, रादर ती प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. मग असं असताना केवळ काही ग्रॅम्सच्या वाढण्याने ते स्वप्न विखरून जातं. खरंच वजनामध्ये काही ग्रॅम्स वाढल्याने इतका फरक पडू शकतो का? जान्हवी, आधी एक करेक्शन मी करू इच्छिते. क्रीडापटू नाही, क्रीडा पत्रकार, माफ करा, क्रीडा पत्रकार. ही जी पूर्ण आपण कालपासून जेव्हा विनेश फोगाटचं बघत होतो, नक्कीच सगळ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. पण चुकीला माफी नाही. ही जी ऑलिम्पिकमध्ये या आधी पण म्हटलं गेलंय, डोपिंग टेस्ट असेल किंवा काही असेल, त्याच्यामध्ये जर तिथे तो दोषी आढळला खेळाडू तर त्याला तिथे डिस्क्वालिफाय केलं जातं. विनेश फोगाट बद्दल म्हणायचं झालं तर जेव्हा सुरुवातीला ती आपण बघितलं ती 48 आणि 52 या दोन वजनी गटातनं आतापर्यंत खेळत होती. पहिल्यांदा ती ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातनं खेळत आहे. आणि असं असताना जेव्हा ऑलिम्पिकचे जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, त्या नियमानुसार दोनदा कुस्तीपटूंची किंवा इतर खेळाडूंची वजनी गटात जर खेळत असतील तर त्यांचं वजन केलं जातं.
सुरुवातीला क्वालिफायर राऊंड मध्ये सुद्धा ती डिस्क्वालिफाय होता होता वाचली होती. आणि ऑलिम्पिक मध्ये असं असतं की 100 ग्रॅम पर्यंत तुमचं वजन जे आहे हे जर वाढलं असेल तर ते चालून जातं, पण 100 ग्रॅम किंवा त्याच्या पुढे जर तुमचं वजन असेल तर त्या खेळाडूला डिस्क्वालिफाय केलं जातं, हा नियम तिकडे लिखित आहे. आणि त्यामुळे जो सपोर्ट स्टाफ आहे आणि खुद्द खेळाडू जे आहेत त्यांना याची काळजी घेणं फार गरजेचं असतं. जी सूत्रांकडनं माहिती किंवा जी ऑलिम्पिक संघटनेकडनं माहिती कळते आहे त्याच्यामध्ये असं आहे की विनेश जी होती ती तिला माहिती होतं की तिचं वजन वाढलेलं आहे. कालपर्यंत तिचं वजन जे आहे तो 2 किलोने वाढलं होतं आणि त्यांना माहिती होतं की आज त्यांची ही टेस्ट होणार आहे किंवा वजन केलं जाणार आहे, त्यामुळे त्यांची तिथे तयारी चालू होती वजन कमी करण्यासाठी. पण 100 ग्रॅमने तिचं वजन जे आहे वाढलेलं दिसण्यात आलं आणि त्यामुळे तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इथे आपलं सगळ्यांचं स्वप्न नक्कीच भंगलेलं आहे. आणि विनेश फोगटसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे की पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत जे आपण विचार केला तर पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत तिचं वय 33 होणार आहे, त्यामुळे तिच्यासाठी पण ही एक सुवर्ण संधी होती पण ती हातात निसटली असं म्हणायला हरकत नाहीये जान्हवी. जी 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 अगदीच अगदीच. मात्र सर्वसामान्य कुटुंबातून जेव्हा एखादा खेळाडू येतो आणि अशा ऑलिम्पिक सारख्या लेवलवर आपल्याला खेळायला मिळतं, अगदी ऑलिम्पिक ही काही दरवर्षी होणारी स्पर्धा नाहीये खरं तर, त्यामुळे या सगळ्या स्वप्नांचा भंग होणं किंवा आपण एखादं सुवर्ण पदकाचं स्वप्न पाहिलंय आणि त्याच्यासाठी घेतलेली इतकी मेहनत याचा कुठेतरी भंग होणं ती एक खरं तर दुःखाची बाब असते स्वातीजी. नक्कीच दुःखाची, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून येऊ दे किंवा एक चांगला खेळाडू असू दे पण खेळाडूला आपल्या देशाचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिक मध्ये करणं हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट असते. आणि जसं मी सांगितलं की विनेश फोगट कारण की तिचं अख्खं कुटुंबच कुस्तीमध्ये आहे आणि तिने हे स्वप्न पाहिलं होतं आणि कुठेतरी ते स्वप्न सत्यात उतरणारही होतं. कालपर्यंत तिच्याबरोबर सगळ्यांच्या आशा इथे लागल्या होत्या आणि सगळ्यांनी सिल्वर नाही तर गोल्ड मेडल जे सुवर्ण पदक आहे ह्याची अपेक्षा तिच्याकडनं केली होती कारण की तिने आतापर्यंत क्वालिफाय राऊंड मध्ये सुद्धा ज्या प्रकारे खेळ केलेला आहे, जागतिक नंबर 1 ची जी कुस्तीपटू होती तिला तिने तिथे हरवलेलं आहे, त्यामुळे नक्कीच तिच्याही आशा आणि सगळ्यांच्या आशा लागल्या होत्या. पण जसं मी म्हटलं की ऑलिम्पिक मध्ये असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही खेळात असेल चुकीला माफी नसते आणि त्यामुळे तिला डिस्क्वालिफाय केलं गेलेलं आहे आणि तिच्याबरोबर अख्ख्या देशवासियांचं स्वप्न जे आहे ते भंगलेलं आहे. अगदी, केवळ काही ग्रॅम्सच्या वाढण्यामुळे रौप्य पदक तरी हाती मिळेल अशी आशा होती, मात्र ते देखील आता मिळू शकत नाही. असा कोणता नियम असतो की आता सुवर्ण पदकात म्हणजे ही शेवटच्या फेरीमध्ये पोहोचलेली आहे आणि आता काही वजनामध्ये काही ग्रॅम्स वाढले त्याच्यामुळे ती सामना खेळू शकत नाही, मात्र आता जे पदक एखादं तरी पदक मिळावं असं वाटत होतं तेही आता मिळू शकत नाही. जानवी यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की आता सिल्वर मेडल जे आहे कारण की तिची ज्या प्रतिस्पर्ध्याबरोबर सामना होता तिला आता सुवर्ण पदक मिळालेलं आहे, पण जे सिल्वर मेडल आहे हे आता कोणालाच देता येणार नाहीये. सिल्वर मेडलचा जो मानकरी तिथे खेळाडू असणार आहे तो नसणार आहे. आणि जर विनेश फोगट बद्दल म्हणायचं झालं तर विनेश फोगटला आता डिस्क्वालिफाय केलेलं आहे, त्यामुळे तिला आता शेवटच्या स्थानावरच जावं लागणार आहे आणि त्याचबरोबर तिला आत्ताच्या आत्ता कदाचित हा निर्णय झाल्यानंतर तिला तो ऑलिम्पिक जे सिटी आहे ती सिटी सुद्धा तिथून सोडावी लागणार आहे. असा नियम आहे आणि तो नियम तिला पाळायला लागणार आहे. जी जी अगदीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व विश्लेषणाबद्दल. तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हा मोठा धक्का लागलेला आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट जिने 50 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या सामन्यामध्ये स्थान मिळवलं होतं तिला जास्त वजनामुळे आता अपात्र ठरवलं गेलंय. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये आता भारताला हा खूप मोठा धक्का आहे. विनेश फोगट आता खेळू शकणार नाहीये. 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी ती अपात्र ठरली आहे आणि आपण आत्ता जसं ऐकलं तसं 48 किलो आणि 52 किलो वजनी गटामध्ये ती आत्तापर्यंत खेळली होती, मात्र यावेळेस तिने 50 किलो वजनी गटामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला तिचं वजन हे स्थिर ठेवता आलेलं नाही आणि अर्थात स्वाती घोसाळकर मॅडम यांनी जसं म्हटलं तसं चुकीला माफी नाही, थोड्याशा वजनाच्या वाढण्यामुळे तिला अपात्र ती ठरली गेलेली आहे आणि त्यामुळे आता ती ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेली आहे. लोकसभेमध्ये मात्र यामुळे विरोधकांनी गोंधळ घातलेला आहे.
विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यामुळे लोकसभेमध्ये गोंधळ होतो आहे आणि क्रीडामंत्री या संदर्भातलं उत्तर हे दुपारी 3 वाजता देणार आहेत. 3 वाजता लोकसभेमध्ये क्रीडामंत्री या संदर्भातलं उत्तर देणार आहेत. कालपासून जर तिचे सामने बघितले तर सुवर्णपदकाची आशा तिने दाखवली होती. प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये ती आशा होती आणि असं असताना केवळ काही ग्रॅम्सच्या वाढण्याने हे स्वप्न विखरून गेलेलं आहे. तर आपल्यासोबत कुस्ती प्रशिक्षक राम सारंग हे जोडले गेलेले आहेत. नमस्कार सारंगचं तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि आत्ताच आपण जे ऐकलंय की विनेश फोगट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे, वजन हे या खेळामध्ये इतकं महत्त्वाचं असतं का की इतक्या वर्षाचं स्वप्न काही ग्रॅम्सच्या वाढण्यामुळे भंग व्हावं? सर्व देशासाठी नियम एकच असतो. एक तिथं वजनाला परत परत संधी दिली जात नाही. मी 1982 साली कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेसाठी खेळलो होतो, त्यावेळी देखील ते नेम जे आता जे आहेत तेच नेम होते. सर्वांसाठी नेम म्हणजे कसं आहे की एक वेळा वजनावर तुम्ही उभं राहिला की त्यावेळी तुमचं वजन क्लिअरच लागतं. थोडंफार जरी जास्त झालं आणि तुम्ही नंतर कमी करून देतो मला एक मला वेळ द्या, तरी तो नेम नाहीये तसा परत वजन द्यायचा. पण जे काय घडलंय ते चुकीचं घडलंय असं मला असं वाटतंय, कारण तिने पहिल्या जो दो फाईट केलेले आहेत त्यावेळी तिने वजन दिलेलं आहे, तिचं वजन क्लिअर होतं. याच वेळी वजनामध्ये का गडबड झाली की ती काळजीपणानं वजन वाढवू शकत नाही आहे, कारण तिलाही माहिती आहे आपण भारत देशाचं प्रतिनिधित्व करतोय आणि आता तोंडाला आलेला घास म्हणजे सुवर्ण पदक आपल्याला नक्कीच मिळणार होतं. समजा जर मिळालं नसतं तरी सिल्वर मेडल आपल्याला पक्क होतं. अशी अवस्था आता असताना आणि या भारताला मेडल मिळू नये अशा पद्धतीनं काही गोष्टी तिथं घडल्यात काय असे मला शंका आहे. अगदीच अगदीच सारंगजी, याच उद्देशाने याच अनुषंगाने मी आणखी एक प्रश्न विचारेन. तो म्हणजे आता स्वाती घोसाळकर यांच्यासोबत देखील बोलणं झालं, त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत तिने विनेश फोगट हिने 48 आणि 52 या वजनी गटामध्ये खेळली होती. 50 किलो वजनी गटामध्ये खेळण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. हे सगळं निवडण्याचा 50 किलो वजनी गट निवडण्याचा कुठेतरी हा परिणाम असू शकतो का? नाही असं काही नाही आहे. तिने ते वजन कमी केलं, एक किरकोळ वजन कमी केलंय. काही खेळाडू 7-7 किलो वजन कमी करतात. उदाहरण मी देखील राष्ट्रकुलच्या वेळेस 7.5 किलो वजन कमी केलं होतं. वजन कमी करण्यामध्ये आपल्याला कॉन्फिडन्स असतो आणि आपण त्याच्यामध्ये मेडल मिळवू शकतो याच्या आधारेच आपण ते वजन कमी करतो. ती 53 किलो मध्ये खेळत होती. बऱ्याच वेळा अनेक स्पर्धेत तिने खेळलेलं आहे आणि ऑलिम्पिकला ती 53 वरून 50 किलो मध्ये आले, पण वजन तिनं बरोबर सेट केलं होतं. दुर्दैव म्हणावं लागेल, बरंच ज्यावेळी वजन घेतलं त्याच्यामध्ये 50 ग्रॅम 100 ग्रॅम वजन दाखवलं गेलंय की ह्याच्यासाठी आपल्याला काय म्हणजे नेमकं समजत नाही काय म्हणजे घडलंय कसं, तिथं काय परिस्थिती होती ती प्रत्यक्षात विनसेस ती सांगू शकेल, कारण ती तिथं समोर आहे. अगदीच अगदीच, कारण जी माहिती समोर येते त्यानुसार कालपासून तिचं वजन कमी करण्याचे कारण, काल तिचं वजन 2 किलो जास्त होतं असं समजतंय आणि या नंतर तिचं वजन कमी करण्याचे बरेच प्रयत्न केले गेले, मात्र सकाळी ते 100 ग्रॅम सापडलं, 100 ग्रॅम जास्त सापडलं अशी माहिती समोर येते सारंगजी. ती आता वजनाच्या वेळी जे काय घडलेलं असेल आणि तिथे जे वजन दाखवतंय 100 ग्रॅम ज्यादा ते नाकारू शकत नाही, कारण वजनावर आपण चॅलेंज करू शकत नाही. पण त्याच्या पाठीमागे काय काय वेगळे उद्देश असतील तर ते आता आपल्याला एवढं मोठं दुःख आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांनी देखील सांगितलेलं आहे की हे जे काय घडलंय त्याचं दुःख मोठं आहे. नरेंद्र मोदी साहेबांना दुःख आहे तर देशवासियांना सर्वांनाच हे मोठं दुःख आहे. आम्ही मस्ती अशा हा पैलवानी क्षेत्रातील आपल्याला म्हणजे एक आशा होती की आतापर्यंत ब्रॉन्झ मेडल रौप्य मेडल मिळाले कुस्तीमध्ये आणि पहिल्यांदाच आम्हाला संधी मिळत होती की सुवर्ण पदकासाठी खेळण्याची आणि ती खात्री होती सुवर्ण पदक मिळालं असतं तरी आपलं स्वप्न पुरा झालं असतं भारत देशाचं. हे मोठं दुःख आहे, हे न भरून निघणारं दुःख आपल्या वाट्याला आलंय आणि खरोखर आमच्या
कुस्ती क्षेत्राला मोठं दुःख आहे आणि मलाही त्याचं मोठं दुःख आहे. जी जी सारंगजी, मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा. तो म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बोलण्यातून एक जाणवलं की तिला माहिती आहे की ह्या वजनी गटामध्ये खेळायचंय आपल्याला, त्यामुळे ती एवढी सतर्क असणार आहे. मग असं काय झालं की ज्यामुळे हा एवढा मोठा बदल ग्रॅम्समध्ये, वजनामध्ये म्हणा किंवा एवढा मोठा निर्णय घेतला गेला? लोकसभेमध्ये देखील याच्या संदर्भात गदारोळ होतोय. काय वाटतं तुम्हाला की हे कशामुळे घडलं असावं किंवा याच्या मागे काही आहे का असं वाटतंय का तुम्हाला? नेमकं काय आहे की आपले जे त्या टीम बरोबर गेलेले जे जबाबदार लोक आहेत त्यांनी याचं विश्लेषण करून द्यायला पाहिजे, कारण ते तिथं प्रत्यक्षात आहेत. पण वजनाच्या बाबतीत जर आपण बघितलं ना तर वजन हे क्लिअर घेतलं जातंय, समोर घेतलं जातंय, ड्रॉज देखील समोरच काढले जातात, तिथं मागं पुढे अंधारात असं काही केलं जात नाही आहे. पण हे जे घडलंय ते खरोखर म्हणजे असं शंकास्पद आहे. काय काय घडलंय आणि जे आता आपल्याला विधान परिषदेमध्ये जे काय प्रश्न केले जातात होतोय, ही जबाबदारी भारतीय संघाचे जे जबाबदार लोक आहेत यांची आहे, 100% आहे. त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे होतं आणि सतर्क राहायला पाहिजे होतं. खेळाडूवर एक दबाव असतो स्पर्धेचा आणि मेडल मिळवण्याचा, कारण त्याच्यामध्ये ते सातत्यानं त्याच्यामध्ये ते चिंतन करत असतात, त्या विचारत असतात आणि त्यांनी ती मेडलच्या दृष्टीकोनाने त्यांनी ती काळजी घेतलेलीच आहे. पण जो बदल झालेला आहे तिथल्या व्यक्तीने तो स्पष्टीकरण द्यावं त्या बाबतीत. अगदीच अगदीच अगदी सारंगजी, जसं आता तुम्ही म्हणालात की तिच्यावर, खेळाडूवर एक प्रकारचा प्रेशर असतो, एक प्रकारचा दबाव असतो, त्यामुळे सुद्धा वजनामध्ये कुठेतरी फ्लक्च्युएशन होऊ शकतं. किंवा आपण जर एखाद्या वेळेस खेळून आलो तेव्हा जास्त जेवलं जातं किंवा जास्त खाल्लं जातं आपल्याकडून, पण ही सगळी जबाबदारी त्या व्यक्तीची असते जो व्यक्ती त्या खेळाडूवरती नजर ठेवत असतो किंवा तिच्या सगळ्या या गोष्टी पाहत असतो, त्या व्यक्तीची जबाबदारी असतं की तिला तिथे कुठे रोकावं किंवा ते खाणं जे काही असेल, जे आज आहार घ्यावा लागतो त्या सगळ्याकडे बघणं असावं. तर कुठेतरी ही जबाबदारी त्यांनीही स्वीकारली पाहिजे का? नक्कीच, खेळाडूची तरी ती जबाबदारी आहेच वजन आपलं बरोबर येण्याकरता. पण जे तिच्या बरोबर जे कोच गेले त्यांची खास करून जबाबदारी आहे की आपला खेळाडू त्या स्पर्धेत खेळणार आहे आणि जबाबदारी आहे की देशाला मेडल मिळवून द्यायचा आहे. कमी जास्त कुठेतरी होऊ नये त्यासाठी डोळ्यात तेल घालून त्या अधिकाऱ्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि खेळाडूनेही देखील ती जबाबदारी घेतली पाहिजे, याच्याशी मी सहमत आहे. जी 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 धन्यवाद सारंगजी, खूप सविस्तर रित्या तुम्ही आमच्याशी बोललात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलात.